महत्वपूर्ण गोष्टीवरती, विधीवरती, की जे म्हणतो आपण की आपली 99% प्रगती ज्याच्यावरती अवलंबून आहे, आणि नाव घेतल्यानंतरही आपल्यामध्ये नम्र येते. नम्रता या अर्थाने की बाकी बऱ्याच विषयावरही सांगण्यासाठी आपल्याकडे बरेच अनुभव असतात. ग्रंथांवरती बोला, यात्रेवरती बोला, किंवा दुसऱ्या कुठल्याही मेमेंटवरती चर्चा करा, तर आपण आपले अनुभव नेहमीच व्यक्त करत असतो. पण जपावरती आपण सहसा एकमेकांमध्ये चर्चा करत नाही किंवा सांगण्यासाठी आपल्याकडे तसे अनुभवही नसतात. त्यामुळे आपण नेहमीच नम्र होत असतो. त्याच नम्रतेने मी आज थोडा बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये आल्यानंतर आपल्याला खूप काही गोष्टींची ओळख होते. आरशा विग्रहांची सेवा असेल, ग्रंथांचे वाचन असेल, श्रवण असेल, वैष्णव सदाचार असेल, यात्रा असेल, भक्तांचा संघ असेल, आरती असेल, अशा गोष्टी आहेत. ज्यावेळेस आपण इस्कॉन मध्ये नव्हतो त्यावेळेस एवढ्या गोष्टींची आला खर तर ओळख नव्हती. परंतु आपण ज्यावेळेस इस्कॉनला स्वीकारलं, आध्यात्मिक जीवन स्वीकारलं, त्यावेळेस अनेक गोष्टी, अनेक विधी आपल्याला परिचित होतात, ओळख होती त्यांची. आणि 5-10 वर्षामध्ये आपण ज्यावेळेस भक्तीमध्ये टिकून राहतो त्यावेळेस या बऱ्याच गोष्टी आपण शिकतोही. म्हणजे सदाचार शिकतो आपण, आचार्यांची सेवा कशी हवी ती शिकतो, फिलॉसॉफी आपल्याला समजून येते की आध्यात्मिक जीवन काय आहे. 10 वर्षानंतर आपल्याला समजून येतं की काय आहे ग्रंथांमध्ये, मी म्हणजे शरीर नसून आत्मा आहे, भक्तांची सेवा करायला पाहिजे, जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण सुटका करून घ्यायला पाहिजे, गुरूंचं स्थान, अशा बऱ्याच गोष्टीच्या मध्ये आपण चांगलं प्रावीण्य मिळवतो किंवा आपल्याला त्या समजून येतात, आपण शिकतो. परंतु आपण जप करायला शिकत नाही. शिकत नाही म्हणजे काय, तर आपण लक्षपूर्वक जप करायला कित्येक वर्ष आपण शिकत नाही, आपण त्यात कमी पडू, हा सगळ्यांचा अनुभव आहे. आणि कदाचित असंही होतं, जसं जसं आप भक्तीमध्ये अनेक वर्ष घालवतो त्यावेळेस जेवढा लक्षपूर्वक जप आपण सुरुवाती करत होतो कदाचित तेवढ्या गांभीर्याने आपण पुढे आल्यानंतर सुरू ठेवत नाही, अशी गोष्ट घडते. पण आपल्याला समजायला हवे की या ज्या सगळ्या बाकी ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत जे मगाशी मी वर्णन केल्या, या सगळ्या गोष्टींचा मुख्य जो उद्देश आहे तो उद्देश हाच आहे की आपल्याला हरिनामाप्रती आपली श्रद्धा व्हावी, कारण तो कलियुगाचा धर्म आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आपल्यासाठी आध्यात्मिक जीवनामध्ये मिळतात त्या गोष्टी देण्याचं कारण एक आहे की आपल्यामध्ये हरिनामाप्रती आसक्ती निर्माण व्हावी, श्रद्धा निर्माण व्हावी, आणि हरिनाम हे सर्वे सर्व आहे, कलियुगाचा तो धर्म आहे, ह्याचं दृढीकरण आपल्या मनामध्ये व्हावं. आणि ते जर होत नसत ते करण्यासाठी आपण ह्या सगळ्या विधी करत असतो. जशा भौतिक जीवनात करण्यासारख्या गोष्टी आहेत, तसं मी म्हणलो मगाशी की आध्यात्मिक जीवनासाठी मध्ये पण ग्रंथांमध्ये बऱ्याच गोष्टी वर्णलेल्या आहेत. दान असेल, यज्ञ असेल, स्वाध्याय असेल करायला, तप असेल, वाचन श्रवण असेल, ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत पण त्या अर्जंट नाहीयेत. इम्पॉर्टंट या अर्थाने त्या महत्वपूर्ण आहेत पण त्या पुढे मागे केल्या तरी चालू शकतात. दान देण्याची तुमची आज पात्रता नाहीये, तुमच्याकडे तेवढी क्षमता नाही, तुम्ही थांबून योग्य वेळी तुमच्याकडे ती क्षमता आल्यानंतर तुम्ही दान देऊ शकता. म्हणून त्या इम्पॉर्टंट आहेत पण त्या लगेच तातडीने करायला पाहिजेत असं नाही. पण मग ह्याच्यात अर्जंट काय आहे, अर्जंट आहे ते म्हणजे भगवंतांचं हरिनाम, ते आपण लगेच लस घ्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये आपण वेळ नाही लावायला पाहिजे. कारण जर आपण एखाद्याकडे जर 2 तास असतील, आपल्याला अनुभव आहे, काही काही भक्त म्हणतात की आमचं शेड्यूल एवढे बिझी की आम्हाला वेळच नाही, मग आपण त्यांना एकच सांगतो की तुम्ही बाकी सगळ्या सोडा, मंगल आरती तुम्हाला करायला वेळ मिळत नाहीये, वाचनासाठी तुम्हाला मिळत नाहीये, ठीक आहे, ह्या विधी तुम्ही जितक्या कमी करता येईल करा, परंतु 2 तासामध्ये मात्र तुम्ही तुमचा जप पूर्ण करा. कारण कलियुगात सर्वात अत्यावश्यक गरज, अर्जंट आवश्यकता जी आहे ती हरिनाम आहे. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये त्याला प्रथम स्थान द्यायला हवं. कारण अजून एक गोष्ट आहे याच्या माग, त्या सगळ्या बाकी गोष्टी आहेत यांनी हृदयाची शुद्धता होती त्रास होती. शास्त्रांमध्ये आपण ऐकतो की हृदय शुद्धता होती
थोडासा सावकाश होती, परंतु हरिनामाने जी वेगाने आणि फास्ट विना कष्ट हृदयकरण आहे ते या मध्ये बाकीच्या विधी एवढ्या फार नाही, त्यामुळे पूर्ण जरी असित्या अर्ज नाही. जसं आपण म्हणू शकतो की एकाला जर असं उंच चढायचा ह्याच्यावर जायचं आहे, वरच्या मजल्यावरती जायचं आहे, 25-50 सगळ्यावरती जायचं आहे, त्याच्यासाठी दोन पर्याय असू शकतात. एक म्हणजे तो शिड्याने जाईल, पायरीने जाईल, दुसरं म्हणजे लिप आहे. हरिनाम करणं म्हणजे लिपने जाण्यात आहे, कमी कष्ट आणि वेगात आपण जाऊ शकतो, आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकतो आणि त्याच पद्धतीने हृदयाची शुद्धता ही आपली होऊ शकते. तर या हरिनामाविषयी आपण जास्तीत जास्त श्रवण करायला, प्रेमानंद प्रभूजींच्या कृपेने आपल्याला प्रभूजींचे अनेक चप्पा टॉक ऐकायला मिळाले, तिथून पुढेही ऐकायला मिळतील. तर हे भौतिक जीवन आहे, सर्वजण माहिती की काले आहे, तरी पण जो हरिनामाला शरण गेलेला आहे त्याच्यासाठी हे जीवन कमी कष्टदायक आहे. ज्या पद्धतीने एखाद्या रस्त्यावरती खूप खड्डे पडले असतील, तर त्याच्यावरती सायकलवर न जाणाऱ्या व्यक्तीसाठी तो रस्ता खूप दुःखदायक कष्टदायक आहे. पण तो जर चांगला एखादा कार मधून जात असेल तर नक्कीच त्याला होणारा त्रास हा कमी. त्याच पद्धतीने भौतिक जीवनामध्ये जरी काले जरी असलं, जो हरिनामाचा रंग घेतो त्याचे तर आध्यात्मिक जीवनामध्ये अनंत आध्यात्मिक जीवन तर ते रूप आहेत, पण त्याच पद्धतीने भौतिक जीवन त्याचं आनंददायी आणि कमी कष्टाचं होऊन जातं. हरिनाम घेताना आपला भाव कसा असावा याच्यावरती मी थोडस बोलणार आहे. आपल्याला आपलं हरिनाम जे आहे ते केवळ आपल्या 2 तास आपण जप करतो त्याच्यावर अवलंबून नाही. आपण इतर वेळी 20 तास आपल्या भावना काय आहेत, आपला भाव काय आहे, आपला मूड काय आहे तो मत आहे. कारण हरिनाम करताना तर आपल्याला काहीच करायचं नाही, फक्त भगवंतांचं नाव घ्यायचंय आणि ऐकायचंय. इतर वेळी आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात, आपण त्या काय भावनेने करायला पाहिजे तो जर आपला मूड चांगला आपला मूड असेल तर आपल्याला हरिनामामध्ये रुची आणि कृपा भगवंतांची प्राप्त होऊ शकते. आणि इतर वेळी 22 जर आपला मूड चुकीचा असेल, आपली भावना चुकीची असेल, आपली स्वतःविषयीची जाणीव जर आपण नीट समजून घेतलो नाही आणि त्या भावनेने जर आपण राहतो, आपण शरीराच्या स्तरावरती वागत असू, तर 2 तासांमध्ये आपल्याला हरिनामामध्ये गोडवा रुची किंवा हरिनामा आपल्या समोर प्रकट होणार नाही, गुरूंची भगवंत कृपा आपल्यामध्ये होणार नाही. म्हणून मी जसं मगाशी म्हटलं की 22 तास किंवा जे काही तास आपल्यासाठी शिल्लक आहेत ते अत्यंत महत्वपूर्ण आहेत. त्याच्यामधील आपली वागणूक वर्तणूक आणि आपला सदाचार कसा आहे त्यावरती, तर आपण आपल्याला स्वतःला सुरुवातीला तर खूप भगवान समजलं पाहिजे की आपल्याला हरिनाम प्राप्त झालंय. बऱ्याच वेळा जपाला बसताना आपण महाराजांना दिलेला शब्द आहे, आपण 16 माळा करतो या म्हणे बसतो. कधी कधी एक जबाबदारी आहे, करायला हवं, सगळेजण करतात, भक्त विचारतील जप किती झाला, घरचे विचारतील आज जप पूर्ण केला का नाही. ही काही अशा कमी दर्जेच्या ना आपल्यामध्ये हरिनामाला बसताना असतात. तर आपण नेहमी उच्च चेतनेने आणि कृतज्ञते आणि प्रेमाने की आपल्याला हा जो कलियुगाचा मेन जो धर्म आहे ना तो आपल्याला मिळाला प्रभुपादांच्या कृपेने, भक्तांच्या कृपेने, वैष्णवांच्या कृपेने, या भावाने, या आनंदी वृत्तीने आपण जपासाठी बसायला हवं. जसं चैतन्य महाप्रभू म्हणतात की नरम्न जनम्न सुंदरी कविताम वा जगदीश कामे मम जन्मनी जन्मनेश्वरे भवतार भक्ती आहे. आपण भोग घेण्याची वृत्ती टाळली पाहिजे. जो भावर थोडस चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये जे आपल्याकडे बाकीचा जो वेळ शिकाय त्यामध्ये आपण ते आपल्याकडे भोग घेण्याची, स्वामी असण्याची, मालक बनण्याची आपली वृत्ती आहे. ही या भौतिक जगामध्ये जे काय आहे त्याचा भोग घेण्याच्या आपल्या मनामध्ये तीव्र इच्छा आहे ती आपण त्यागली पाहिजे. आपल्या लक्षात आलं पाहिजे की ही जी भौतिक प्रकृती आहे ही कोणाच्या सेवेत आहे हे आपण समजून घ्या. हे झाडं फळतात, निसर्ग पाऊस देतो, समुद्रातून तळीकडून खज मिळतात, एवढे सर्व काही उपलब्ध आहे ते भगवंतांच्या सेवेसाठी आहे. हे आपल्या सेवेसाठी नाही. आणि हे सीपक निसर्ग एवढं पूरक प्रमाणात का देतोय तो भगवंतांची सेवा करू इच्छितो. एक साधी गोष्ट घेऊ द्या, एक नारळ आहे आणि तो नारळ जर आपण भगवंत सेवेमध्ये जर न लावता, जर डायरेक्ट आपण खाल्ला
तर त्याचा फायदा आपल्यालाही होणार आहे आणि त्या नारळालाही. पण तोच जर आपण भगवंतांच्या सेवे भोग दर्शवून भोग लावून जर घेतला तर कदाचित त्या नारळाचाही पुढील जन्म मनुष्य असेल आणि आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी उठतील. तर आपली नेहमी ही भावना असायला पाहिजे की जे काही आहे ते पहिल्यांदा भगवंतांच्या सेवेसाठी आहे आणि नंतर भगवंतांच्या पेने आपल्याला ते उपलब्ध आहे. पण आपली वृत्ती तशी नसते. जर आपण एखादी नोट बघितली, समजा 500 रुपयाची नोट आहे, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तिथं महात्मा गांधींचा साधारण फोटो असतो त्या नोटेवरती. आताच्या जर नवीन मुलांना विचारलं तर कदाचित जर एवढं हे नसेल सांगता येणार नाही. पहिले तर आपण म्हणतो गांधी नोट वगैरे असं आपण शब्द वापरतो. परंतु ज्या वेळेस ती आपल्या हातामध्ये नोट येते तर ती नोट लगेच आपण इतर ठिकाणी वापरून त्याच्यापासून भोग आवश्यक म्हणजे आपल्या इंद्रियांसाठी आवश्यक असणारे आपण गोष्ट खरेदी करतो. आपण गांधीजींच्या फोटोकडे लक्ष देत नाही. आपण लगेच ती नोट वापरतो बारमध्ये आणि आपल्याला जे काही आवश्यक आहे त्या गोष्टी आपण लगेच घेतो. त्याच पद्धतीने बहुतेक वृत्ती असं आहे, भोग जीवनामध्ये जे काय दिसतंय ते लगेच आपल्या स्वतःसाठी घ्यायचं. पण त्या पाठीमागे कोण आहे, ते कोणाचं आहे, कोणाच्या नियंत्रणामध्ये आहे पाहण्याची भावना आपल्यामधून निघून गेलेली आहे. ती भावना आपल्याला थोडीशी पुन्हा जाग करायला लागेल. म्हणजे थोडक्यात जी ही आपली रावण वृत्ती आहे ती सोडावी लागेल आपल्याला भोग घेण्याची. आणि हे सर्व भगवंत आहे आणि हे भगवंतांच्या सीमध्ये लावले पाहिजे त्या भावनेने आपण राहायला हवं, तर आपल्यामध्ये थोडीशी नम्रता येईल. दुसरी गोष्ट सेवावृत्ती जोपसायला हवी. सेवावृत्ती म्हणजे जसं आपण बघतो की नंद महाराज यशोदामाई असेल ते तर भगवंतांचे आई होते, त्यांनीही भगवंतांची सेवा करण्यामध्ये ताळ मिळवला. बलरामजी पंतांचे प्रथम अवतार, त्यांनीही भगवंतांचे सेवा करण्यामध्येच प्राधान्य दिलं. शक्तिशाली हनुमान असतील, त्यांनीही भगवंतांच्या सेवेलाच प्राण दिलं, आपल्या सेवेला किंवा इंद्र तृप्तीला प्राधान्य दिले नाही. तर आपण किती तुच्छ जीव आहोत. आपण तर भगवंतांची सेवावृत्ती किती सहजतेने स्वीकारली पाहिजे, पण मिथ्या अहंकारामुळे आपण ती स्वीकारत नाही. आपण तुच्छ आहोत, आपण साधारण आहोत, त्यामुळे आपली साधारण सेवा ही भगवत मोठी सेवा म्हणून स्वीकार ते आपण लक्षात घ्या. त्या संदर्भात एक जशी आजामिळीची कथा येते तशीच एक छोटा माझ्या ऐकण्यात आली नरसिंह पुराणामधली, की एक प्रियकर असतो आणि तो काही फुलं घेऊन आपल्या प्रियसीला भेटायला निघालेला असतो. आणि निघा असताना खूप पूर येतो आणि तरीही त्या प्रियला भेटण्याच्या उत्सुकतेमुळे तो त्या पुरामधून जायला लागतो. आतमध्ये गेल्यानंतर पाणी खूप वाढायला लागतं आणि खूप पाणी जसं वाढायला लागतं तसा हा बुडायला लागतो. त्याला पाऊल येत नसतं आणि मग आता त्याला समजून चुकतं की आता आपण या पुरातून पलीकडे जाऊ शकत. आणि मग तो आता मग देवाचीच वेळ शिल्लक आपल्या हातामध्ये फुलं आहेत, थोडस त्याला भगवंतांचं स्मरण होतं आणि तो जाता जाता मरता मरता ती फुलं जसं हत्तीचा आपण गजेंद्रांचं ऐकतो तसंच त्याच पद्धतीने तो फुलं तो भगवंतांना शेवट जाता भगवंतांचं स्मरण करून भगवंतांना अर्पित करतो आणि तो मृत्यू त्याचा त्या ठिकाणी होतो. त्या ठिकाणी मग त्यासाठी यमदूत येतात आणि यमदूत करतात की आला याला या ठिकाणी कुठे घेऊन जावं म्हणून. परंतु त्यांना पूर्वीचा आजामिळ्याचा अनुभव असतो आणि मग यमदूत विचार करतात की लगेच घाई घाईत निर्णय घेणं ठीक नाही. आणि मग त्या ठिकाणी यमराजे येतात आणि यमराजे विचार करतात की आता आपण कुठलीही चूक करणं बरोबर नाही आणि म्हणून ते म्हणतात की हा पापी ह्याने सगळे वाईट कर्म केलेत, व्यसन केलंय, जुगार खेळलाय, हा भरपूर हेनी केलेत, पण शेवट हेनी एक पुण्य एक चांगलं कार्य केलेलं आहे, तर याला आपण 5 मिनिटांमध्ये डायरेक्ट नाही पण स्वर्गाच्या दारापाशी निघूया आणि त्यानंतर मग त्याला आपण नरकाच्या ठिकाणी आपण त्याला निघू असं त्यांच्यामध्ये ठरतं. आणि ते ठरल्यानंतर मग सर्व त्याला घेऊन त्या ठिकाणी स्वर्गाच्या दारापाशीच नेलं जातं. आणि ज्यावेळेस तो स्वर्गाच्या दारापाशी जातो त्यावेळेस पाहतो की एक अप्सरा देव आणि सगळे मोठे मोठे हाल आणि तिथील सगळं आनंददायी वातावरण तो पाहतो. हिऱ्यांनी सजवलेले सगळे महाल तो सगळं पाहतो, ती सुंदरता पाहतो, सुंदर सुंदर फुलं पाहतो तो. आणि मग तो विचारतो की मी इथं किती वेळासाठी आहे. मग त्याला सांगितलं जातं की तो इथं फार शनी वेळासाठी आहे, नंतर मी नरकामध्ये आहे वेळासाठी.
तर मग त्याला सांगितलं जातं की ते काही गणना सांगू शकत नाही एवढ्या काळासाठी आहे. त्या ठिकाणी मग तो तिथं जे काही सुंदर फुलतात त्या सुंदर फुलामधले काही फुलं तोडतो आणि त्या कमी वेळामध्ये ही फुलं परत तो भगवंतांना आणि ती वाहून झाल्यानंतर मग अर्धा तास हो दोन तास होतो यमदूत काय त्याला न्यायला येत नाही. आणि मग एक देवता त्या ठिकाणी येईल आणि ती म्हणते की तू जसं खाली चांगले कार्य कार्य केलं त्याचप्रमाणे तू वर आल्यानंतर इथे सर कार्य तू केलेलं आहे, भगवंतांना फुलं अर्पण केलेली आहेत. तर तुझ्यासाठी नरक हा विषय संपलेला आहे, तू इथं आता स्वर्गातच कायमचा राहणार आहे. या ठिकाणी तू एक सेवा केलेली आहे आणि तू या स्वर्गामध्ये अजून चांगली भगवंती केली तर तू भगवंतच्या धामी प्राप्त होईल. तर ही हा महिमा आहे भगवंतांचा सेवा करण्याचा. आपणही जो हरिण आहे हे भगवंतांच्या सेवेमध्ये जे काय आपल्या क्षमतेने आहे, जे काय आपण आपल्या उच्चांकडून शिकलेलो आहे, जे काय आपण त्या भावनेने जर आपण केलं प्रामाणिकपणे केलं तर भगवंतही आपल्यावरती खुश होते. आणि दुसरी गोष्ट, आपण भगवंतांना केंद्रस्थान मानून आता इथून आपण एकदा इस्कॉन जीवन स्वीकार आहे तर आपण भगवंतांना मेन स्थान द्यायला पाहिजे आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या आपण कमी करायला. जसं एखादी लहानगी असती आणि त्यावेळेस तिला जर कोणी चॉकलेट दिलं तर ती चॉकलेट देणार तिकडे जाते, कोणी बिस्किट दिलं तर त्या बिस्किट देणाऱ्या व्यक्तीकडे जाते, ते बिस्किट स्वीकारते, कोणी वैले पेरे तर ते स्वीकारते. पण जसं ती मोठी होती जर लग्न आणि ते आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपल्या पतीला मेन केंद्रस्थ मानते आणि त्यानंतर मात्र त्या कुठल्याही गोष्टीकडे आकर्षित नाही तर ती जे काही करते ते आपल्या पतीच्या आदरासाठी आणि सेवेसाठी करते. त्याच्या आधी लहानपणी ज्यावेळेस ती कुणाकडेही अशा पद्धतीने जोपर्यंत तिला समज नव्हती तोपर्यंत ती जाते त्यांच्याकडे खाऊ घेत होती, परंतु ज्यावेळेस मोठी होती त्यावेळेस ती टाळते. तसंच आपण ज्यावेळेस आत्मिक जीवनामध्ये येतो त्यावेळेस पूर्वी आपण अनेक काही गोष्टी केलेल्या असतात, अनेक असापी ऐकलेली असती, अनेक कर्मकांड केलेले असतात, देवतेंची पूजा केलेली असते, अनेक बाकीच्या पुस्तकांचं वाचन असत. पण ज्यावेळेस आपण या इस्कॉनला स्वीकारनंतर आपणही त्या बाकीच्या गोष्टीचं आकर्षण कमी करून जर आपण पूर्ण फोकस आपण हरिनामावरती भगवंतांच्या नावावरती भगवंतांवरती प्रभुपादन ग्रंथांवरती भक्तांच्या संघांवरती, पूर्वी आपण अनेक संघ केले असतील पण ते संघ आपण जे आहेत ते तपासून परत त्या संघाचा आपण त्याग करू. आपल्या भक्त आध्यात्मिक जे आपले भक्त आहेत त्यांचा संघ केला आणि थोडक्यात म्हणजे पूर्वीचे सर्व आकर्षण आपण जर त्या लहान मुलीने जसे लग्न झाल्यानंतर टाळले तसेच जर आपण टाळू शकलो आणि पूर्णपणे आपण भगवंतांना भक्तांना हरिनामाला जर केंद्रस्थानी मानलं तर आपणही हरिमंदमध्ये आपली रुची येण्यास आपल्याला मदत होईल. तर आज आपण थोडक्यात एवढंच शिकलं की हरिनामाची थोडीशी महती पाहिजे आणि त्यानंतर आपण पाहिलं की हरिनामामध्ये गोडवा येण्यासाठी इतरच्या वेळेमध्ये आपला कसा भोगवृत्तीचा त्याग करून सेवावृत्ती हवी आणि भगवंतांना केंद्रस्थानी कशा पद्धतीने आपण मानायला हवं. खर तर याच्यामध्ये जरी मी काय माझी काय पात्र नव्हती, जरी तुम्हाला काय आकर्षण असलं एखादं दुसरं वाक्य तर त्यामाग मी विचार करत होतो की ज्या पद्धतीने आपण ज्यावेळेस एखाद्या समारंभाला जो त्यावेळेस आपण जास्त स्वतःला सजून जातो, आपण छान छान घालतो, चांगले मेकअप वगैरे करतो, प्रत्यक्ष आपण चांगले नसतो पण समारंभामध्ये आपण चांगले व्हावं म्हणून ह्या गोष्टी करत असतो समाजासमोर. त्याच पद्धतीने कधी ज्या लेक्चर द्यायची आज आली त्यावेळेस मीही काही असे आकर्षक काही गोष्टी तिकडून तिकडून मिळवल्या पण रोजच्या जीवनामध्ये माझा हरिनामापुरती एवढं आकर्षण नाहीये किंवा हरिनामापुरती माझ्याकडे एवढे आकर्षक शब्दही नाहीये. परंतु श्रीमानंदुल्या प्रभूच्या कृपेने आणि त्यांच्या सल्ल्याने त्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या आदेश मी जे काही आकर्षक बोललो असेल थोडंफार तर ते केवळ ते शब्द मी तुमच्याकडे प्रेझेंट करताना जसं मी मग सांगितलं की ते दाखवण्यासाठी आहेत. मी आपल्याकडे विनंती करतो की मला ही हरिनामाप्रती थोडीशी रुची आकर्षण्यासाठी आज सगळ्यांनी मला खूप आशीर्वाद दिले. हरे कृष्ण, थँक्यू. कुणाचे काही प्रश्न असतील तर विचार. हरिबोल.
हरे कृष्ण। हाँ दंडवत प्रणाम प्रभु जी, आवाज येतोय ना माझा? येतोय हाँ प्रभु जी, खूप छान सांगितलं तुम्ही, खूप प्रेरणादायी वाटलं, थँक यू। माझा एक प्रश्न होता प्रभुजी, कि जप करताना जेव्हा आपण उठतो आणि बिडब्याग हातात घेतो, तेव्हा आपल्या मनामध्ये एक भावना असते की आता मला 2 तास जप करायचा आहे, पण जेव्हा आपण जप बिडब्याग हातात घेतो आणि जेव्हा जप करायला बसतो, तेव्हा आपल्याला जाणवते की आपण खूप परावलंबी आहोत। म्हणजे जप करताना एक लक्षात येते की आपल्या हातात काहीच नाहीये, इथे जी मनाची एकाग्रता असेल किंवा काय, तर जसं एखाद्या गोष्टीला आपण कुठली गोष्ट करायची म्हटलं तर त्याला बॅकग्राऊंड आपण एक सेट करत असतो नेहमी, कुठलीही गोष्ट असेल की त्याच्यामध्ये मागे काही ना काही आपल्याला बॅकग्राऊंड सेट करायचा असतो। तर असं काही आहे का की जप करण्याच्या अगोदर काही एक मनाची पार्श्वभूमी जी असती, कि जप करायच्या अगोदर सुरुवात करायच्या अगोदर काही थोडस एक 5-10 मिनिटं चिंतन असेल किंवा मनन असेल, कि आपण डायरेक्टली बीडबॅक घेऊन जप सुरू न करता थोडस आपल्या मनाला एक इन्स्पायरिंग वाटावं किंवा तो जप आपला चांगल्या क्वालिटीचा होण्याचा प्रयत्न व्हावा म्हणून त्याच्यातला एक भाग म्हणून असं काही करू शकतो का आपण एखादा प्रयत्न, कि थोडस मन आपलं त्या स्तरावर म्हणण्यापेक्षा थोडस एक जपाप्रती, जसं आपण एखादं प्रवचन ऐकलं की विचारांना एक छान आपल्याला प्रेरणा मिळते, अगदी त्या टाइप आपण असं 5-10 मिनिटं काही चिंतन मनन करू शकतो का? चालेल मध्ये, थँक्यू मध्ये। मग अशी मी जसं सांगितलं की बॅकग्राऊंड हे आपले 22 तास, तरी पण आपल्याला जपाचा काय करता येईल, तर मी जे गजर हरिनाम म्हणून एक ग्रंथ वाचला खूप आहे, त्याच्यामध्ये तुम्हालाही जर त्या संदर्भात विस्तृत वाचायचं असेल तर त्यांनी आदल्यापासूनच महाराजांनी बहुतेक असतील रोजी जास्त सांगतील त्याविषयी, आदल्या दिवसापासूनच आपण खाण्यापासून पद्धतीने हे करावं, पथ्य पाळावं, म्हणजे जास्त हेवी खाऊ नये, म्हणजे काही जाग येईल किंवा उठल्यानंतर आपलं पचन चांगलं असेल, आपल्याला करताना झोप येणार नाही, अशा बऱ्याच बारीक बारीक गोष्टी त्यांनी वर्णन केले की आदल्या दिवसापासूनच याची तयारी होऊ शकते। आधी आदल्या दिवशी त्यांना एखादं पुस्तक वाचून तुम्ही त्याच विचारामध्ये तुटाल सकाळी आणि तोही तुमचा मूड चांगला राहील। त्यांनी इथपर्यंत मी वाचले, तुम्हाला जर उल्हासदायक वाटत असेल तर तुम्ही थोडेसे प्राणायाम वगैरे दीर्घ श्वास घेऊन पण तुम्ही मन थोडस उत्साहित करू शकता। अशा भरपूर गोष्टी आहेत ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार आवश्यकतेनुसार गरजेनुसार तो करू शकतो। सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हणत जपाला खूप प्रसन्न आणि आनंदाने आपल्याला बसायचे, त्यासाठी तुम्ही थोडेसे आता जसं जपा टॉक त्या मागचा तोच उद्देश आहे की थोडेसा आपला चेतनेचा स्तर जो आहे तो थोडासा ऐकून थोडासा उंडला, थोडस समज आल्यानंतर आपण चॅन्टिंगला बसावं, त्याच जपा टॉकचा उद्देशला। त्याच पद्धतीने आदल्या दिवशी पण पासून थोडी तयारी आहे, तर तुम्ही थोडस गजर हरिणा पुस्तकामधलं वाटलं तर मी तुम्हाला फोटो काढून पाठवेल। आदल्या दिवसापासून खाण्यापासून इष्टींचं तुम्ही पालन करू शकता, लवकर झोपणं, उशिरा फार तुम्ही झोपला ते झोपच नीट नाही झाली तर तुमचं चॅन्टिंगला होणार नाहीये, तुम्ही कितीही स्वतःला खंबसला तुम्ही तरी तुम्ही जर फार जर झोप तुमची कमी असेल तर तुमचं जप चांगलं होऊ शकत नाही। मनाबरोबर आपल्याला संघर्ष नाही करायचा, जसं काल नाम शिवा प्रभूंनी सांगितलं मनाबर संघर्ष नाही करायचा आपल्याला, त्याकडे दुर्लक्ष करायला शिकायचं आहे। मात्र मी तुम्हाला ज्या डिटेल मध्ये पाठवेल अजून तुम्हाला। थँक्यू प्रभूजी, चालेल माताजी। ओके थँक्यू। हरे कृष्ण प्रभूजी। हरे कृष्ण। हरे कृष्ण। हा हरे कृष्ण। हा दंडवत प्रणाम प्रभूजी। हरी बोल, आवाज येतो? मला एक प्रश्न होता प्रभूजी। हा मला एक प्रश्न होता प्रभूजी, काल नामसेवा प्रभूजीने जे सांगितलं ना विष्णू सहस्त्र नामापेक्षा ही 3 वेळा प्रभू श्रीराम रामांचं नाम घेतलं की जास्त फलश्रुती मिळते, आणि त्याही पेक्षा श्रीकृष्णांचं नाम घेतल्यानंतर, आणि मग नंदलाल प्रभूजींनी एका क्लासमध्ये सांगितलं होतं की हनुमानजींना जर विचारलं तर ते प्रभू श्रीरामांची त्यांना जास्त त्यांच्याबद्दल प्रेम वाटेल, आणि प्रल्हाद महाराजांना विचारलं तर नृसिंह भगवंतांबद्दल प्रेम वाटेल, मग काही भक्तांना काही त्यांना विठ्ठल रुक्मिणी बद्दल प्रेम असतं विग्रहांबद्दल, मग ते त्या मंत्राचा जप करतात बघा, किंवा ज्यांना प्रभू रामचंद्रांबद्दल प्रेम असेल
श्रीराम जय राम याचा जप करतात. मग याच्यामध्ये किंवा त्याचं सगळे म्हणजे आपण तत्व एकच आहे, मग ते आपल्याला फलश सगळ्या नामाची फलश्रुती एकच भेटणार का? म्हणजे ह्याच्यावरती थोडं फार सगळ्या नामाची त्यांना विनंती करा की प्रभू माताजींचा म्हणणं आहे की कोणतेही नाव घेतलं तरी त्याची एक फलश्रुती एकच राहील का? रामांत विठ्ठल तत्व एकच आहे ना. तत्व प्रभू जे आहेत हरे कृष्णा. हरे कृष्णा. हा प्रश्न खूप छान आहे की सर्व नामांची फलश्रुती एकच आहे का. श्री कृष्णांची पण वेगवेगळी नावं आहेत. माताजींनी जे विचारले ते नरसिंहदेवांचं नाव विचारलं, रामचंद्रांचं नाव विचारलं, श्रीकृष्णांबद्दल पण रुक्मिणी पण रामकृष्ण हरी म्हणतात किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणतात. तर कमीत कमी रामकृष्ण हरी मध्ये हरी नारायण आहेत, रामचंद्र आहेत, पण ओम नमो भगवते वासुदेवाय, सो ओम नमो भगवते वासुदेवाय हे श्रीकृष्णांनाच संबोधन केलंय. ओम नमो भगवते वासुदेवाय इवन या मंत्राचा जरी आपण विचार केला तर त्याच्यामध्ये श्रीकृष्णांना भगवंत म्हणून स्थापित केलंय. ओम नमो मी नमन करतो भगवते जे भगवंत आहेत, कोण आहेत? वसुदेव पुत्र वासुदेव. तर यामध्ये श्रीकृष्णांना खूप मोठे व्यक्ती भगवंत सर्व देवतांचे अधिपती वैकुंठाचे अधिपती असं म्हणून संबोधन केलं. आणि जो हरे कृष्ण महामंत्र आहे त्याच्यामध्ये कृष्ण कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे सर्व आकर्षयती इति कृष्ण. जे व्यक्ती सर्वांना आकर्षित करतात इवन महाविष्णू कारणोदक्षयी विष्णूंना पण आकर्षित करतात ते श्रीकृष्ण आहेत. आणि त्यांच्या सोबत कोण आहेत? तर त्यांच्या अंतरंगा शक्ती राधाराणी. म्हणून ओम नमो भगवते वासुदेवायामध्ये श्रीकृष्णांना भगवंतांचं स्थान आहे. ते आकर्षक असतील पण ऐश्वर्यामुळे आकर्षित असतील. आणि हरे कृष्ण महामंत्रामध्ये काय आहे? राधा कृष्ण राधा कृष्ण 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 राधा 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 श्याम राधा श्याम 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 राधा राधा. तर या हरे कृष्ण महामंत्रामध्ये राधा आणि कृष्ण यांना संबोधन केलंय. ते भगवंत आहेत का? अर्थातच, कारण सर्व आकर्षक व्यक्ती आहेत जे विष्णूंना आकर्षित करतायत तर ते विष्णूंच्याही पलीकडे आहेत, सर्व अवतारांचे स्रोत आहेत. तर भगवत्व त्यांचं भगवंत असल्याचे जे स्थान आहे ते तर हरे कृष्ण महामंत्रामध्ये आहेतच, पण हरे कृष्ण महामंत्रामध्ये ऐश्वर नसून माधुरी आहे. किती गोड आहेत हे दोघं, राधा कृष्ण किती गोड आहेत. तर वृंदावन मध्ये एक भजन गातात, अनेक वर्षांआधी मी ऐकलं होतं, तर त्या भजनामध्ये म्हणतात जुगल नाम श्रुति सार है राधे कृष्णा राधे कृष्णा. त्यामध्ये म्हटलंय जुगल नाम. जुगल नाम म्हणजे राधा आणि कृष्ण हे दोन नाम. युगल युगल प्रीती. युगल प्रीती म्हणजे दोन जणांची ही प्रीती, जोडी. युगल नाम हे दोन जण आहेत राधा आणि कृष्ण. हे काय याचं नाव माहितीये? श्रुती सार है. श्रुती म्हणजे सर्व वेद, जे श्रवण करतो त्याला श्रुती म्हणतात. तर श्रुती सार है. सर्व वेदांमध्ये सर्व उपनिषदांमध्ये सर्व पुराणांमध्ये सर्व संहितांमध्ये जे काही वेदांत सूत्रामध्ये सर्व ज्ञान आहे त्या सर्व ज्ञानाचं सार काय आहे? जुगल नाम राधा कृष्ण. जुगल नाम श्रुती सार है राधे कृष्ण राधे कृष्ण. म्हणून आपण तर नरसिंह देवांबद्दल पण उल्लेख केला माताजींनी, रामचंद्रांबद्दल उल्लेख केला, मी तर श्रीकृष्णांबद्दल बोलतोय. ओम नमो भगवते वासुदेवायामध्ये आपण श्रीकृष्णांना भगवंत म्हणून बघतोय आणि हरे कृष्ण महामंत्र मध्ये आपण सर्व आकर्षक सर्वात गोड आपल्याला आपलं मन हरण करणारे राधा कृष्ण यांच्या रूपात आपण बघतोय. तर दोघांमध्ये भावना कारण वेगळी आहे, तर दोघांचं श्रुतीफळ एक नाहीये. ओम नमो भगवते वासुदेवायामध्ये आपण द्वारकेला किंवा मथुरेला पोचू, कारण द्वारकेमध्ये श्रीकृष्ण हे द्वारकाधीश आहेत, राजाच्या रूपात आहेत, आणि तिथे राधाराणी दृश्य रूपात तरी नाहीये. त्यांच्या हृदयामध्ये तर राधाराणी नेहमीच आहेत पण द्वारकेमध्ये राधाराणी नाहीयेत. म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय केल्यावर आपण द्वारकेला पोहोचू, आध्यात्मिक जगतातली द्वारका, या जगातली द्वारका नाही.
आणि जर आपण हरे कृष्ण महामंत्र केला तर आपण गोलोक वृंदावनामध्ये यशोदामाई नंद महाराज गाई मोर यमुना गोवर्धन तिथे जे श्रीकृष्ण आहेत जे आपलं भगवत्व जे आपलं ऐश्वर जे आपलं सुदर्शन चक्र कधीच दाखवत नाहीत पूर्ण वृंदावन लीलेमध्ये त्यांनी आपलं ऐश्वर दाखवलं तिथे पोहोचू. जर नरसिंहदेवांचा मंत्र बोललो तर नरसिंहदेवांचं पण एक शाश्वत स्थान आहे वैकुंठामध्ये तिथे पोहोचू. श्रीराम जयराम जय जय राम म्हटलं तर रामचंद्रांची अयोध्या आहे त्याला आध्यात्मिक जगतामध्ये साकेत धाम म्हणतात आपण साकेत धामाला पोहोचू. म्हणून श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये 8व्या अध्यायात म्हटलंय यम यम वापी स्मरण भावम त्यजती अंते कलेवरम तम तम एवैति कौंतेय सदा तद्भाव भावितः. 8व्या अध्यायामध्ये 7वा श्लोक आहे हा. त्याच्यामध्ये म्हणतात शेवटच्या क्षणी जो जो मंत्र तुम्ही जपाल जो जी भावना तुमच्या मनात असेल सदा तद्भाव भावितः हे अर्जुना तुला तशा प्रकारची चेतना आणि तशा प्रकारचं स्थान मिळेल. तर म्हणून प्रल्हादाला विचारलं तर नरसिंहांचा मंत्र हा सर्वश्रेष्ठ आहे कारण त्यांच्या हृदयामध्ये नरसिंह आहेत. हनुमानजींना विचारलं तर रामचंद्रांचा मंत्र त्यांच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे कारण त्यांच्या हृदयामध्ये सीताराम आहेत. तसं आपल्या आचार्यांच्या हृदयामध्ये राधाकृष्ण आहेत तर ते म्हणतात हरे कृष्ण हे म्हणा. याच्यामध्ये एक फायदा आहे की पहिलं नाव राधाराणींचं आहे हरे आणि म्हणून म्हणतात जेव्हा आपण श्रीकृष्णांच्या समक्ष राधाराणींच्या द्वारे जातो तेव्हा आपल्याला कृपा मिळायचा चान्स कृपा मिळायची संधी ही सर्वोत्कृष्ट स्तरापर्यंत जाते. त्याच्या पुढे आता काही नाहीये. राधाराणी हे श्रीकृष्णांच्या थेट बाजूला थेट त्यांच्या सगळ्यात जवळच्या व्यक्ती कोण आहेत राधाराणी आहेत आणि राधाराणी त्यांच्या कृपा शक्ती आहेत. त्या दिवशी मी एका प्रवचनामध्ये म्हणत होतो की श्रीकृष्णांच्या अनेक अनेक शक्ती आहेत न्याय शक्ती सत्य संकल्पा शक्ती सृष्टी करायची शक्ती पण या सर्व शक्तींची राणी कोण आहे ती राणी आहे राधा राणी. म्हणून कृपा शक्ती ही श्रीकृष्णांच्या सर्व अनंत शक्ती आहेत. श्रीकृष्णांच्या अनंत शक्ती आहेत पण त्या सर्व अनंत शक्तींची राणी कोण आहे त्या सर्व शक्तींची राणी आहे राधा राणी. म्हणून आपल्या जीवनामध्ये कितीही काही वर खाली झालं असेल त्याला महत्व नाही पण जेव्हा आपण राधाराणींसमोर जातो तेव्हा राणी बाकीच्या सर्व सेविका आहेत त्यांना म्हणते तुम्ही आता काही बोलायचं नाही मी आता निकाल लावणार. मग ते म्हणतात हे खूप छान भक्त आहेत हे नेहमी तुमची सेवा करत असतात नेहमी तुमचं नामस्मरण करत असतात झोप येते तरी पण बीडबॅग बाजूला काढून ठेवत नाही. यांना भरपूर प्रलोभन असतात पण तरी बीडबॅग काही सोडली नाही यांची. यांच्या जीवनामध्ये अनेक कष्ट आले पण यांनी बीडबॅग काही सोडली नाही. यांना आजार झाले तरी हॉस्पिटलला पण बीडबॅग घेऊन गेले. अनेक भक्तांना मी बघितलंय की कदाचित खाताही येत नाही त्यांना पण बीडबॅग काही सोडत नाहीत. म्हणून श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी केवळ प्रामाणिकपणा आहे आणि थोडा कण मात्र जरी प्रामाणिकपणा राधाराणी आपल्यामध्ये बघतात जर बघतात की सकाळचा महत्वाचा वेळ आहे पण हे सर्व भक्त सकाळी एकत्र येतात आणि आपला हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण झोप येते त्रास होतोय तरी पण जपाटॉकला येतात सकाळी जप करतात पुरुषोत्तम मासाचा फायदा घ्यायचा प्रयत्न तरी करतायत प्रामाणिकपणे काही कष्ट असू दे हरिनाम काही सोडत नाहीये. तर तेव्हा राधाराणी श्रीकृष्णांना म्हणतात हे चांगले भक्त आहेत यांना स्वीकार करा. म्हणून हरे कृष्ण महामंत्र वृंदावनासाठी आहे ओम नमो भगवते वासुदेव द्वारकेसाठी आणि इतर मंत्र इतर स्थानांसाठी आहे. तर सर्व मंत्रांचे श्रुतीफळ एक नाही आहेत पण सगळे एक आहेत. का बरं तुम्हाला जन्म मृत्यूच्या पलीकडे वैकुंठात घेऊन जातील पण वैकुंठ पण काय असं एक नाही आहे. वैकुंठामध्ये पण अनेक वेगवेगळे ग्रह आहेत. नरसिंहदेवांचा स्वतःचा ग्रह आहे मत्स्य अवताराचा स्वतःचा ग्रह आहे तसं रामचंद्रांचा स्वतःचा ग्रह आहे आणि नंतर श्रीकृष्णांचा पण स्वतःचा ग्रह आहे. तर आपण आपल्या हिशोबाने ज्यांना स्मरण करू तिथे आपल्याला प्रवेश मिळेल आणि राधाराणी आपल्याला कृपा द्यायला सदैव तयारच आहेत. राधाराणी आपल्याला नेहमी श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करायला सदैव तयार आहेत. तर मी अपेक्षा करतो आशा करतो की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं समाधान मिळालं. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. हरे माताजींना ठीक आहे माताजी थांबूया आणि पुढे चॅन्टिंग सुरू करू. धन्यवाद युवराज हरी प्रभू फार छान तुम्ही मार्गदर्शन केलं. थँक्यू. लहान मुलगी चॉकलेट बघून पण इकडे तिकडे जाते पण लग्न झाल्यावर बरोबर आपल्या नवऱ्यासाठी उत्सुक असते. आपण पण प्रकृती आहोत आपण ऐकले तेच
नहीं 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 धन्यवाद धन्यवाद खूब छान वाटलं हां खूब सोपं आणि छान उदाहरण सांगितलं तुम्ही धन्यवाद हरे कृष्ण थैंक यू थैंक यू